हेलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू सॉल्व द एक्सरसाइज ऑफ अवर फर्स्ट लेसन सेकेंड लेसन हेल्थ अँड डिसीजेस. आज आपण हेल्थ अँड डिसीजेस म्हणजे आरोग्य आणि रोग हा जो आपला सेकंड लेसन आहे, दुसरा पार्ट आहे, त्याचा जो पुस्तकातील एक्सरसाइज आहे त्यातील क्वेश्चन आन्सर्स जे आहे ते तुम्हाला आपण प्रश्न आणि उत्तर असे व्यवस्थित समजावून सांगणार आहोत. इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुम्हालासुद्धा समजायला सोपं जाईल. द फर्स्ट क्वेश्चन इज डिस्टिंग्विश बिटवीन इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. या ठिकाणी डिस्टिंग्विशचा अर्थ होतो आपण डिफरन्स लिहायचा आहे, त्याच्यामधील फरक स्पष्ट करायचा आहे. आणि जेव्हा डिफरन्स करायचा असतो त्यावेळी आपल्याला असे टू कॉलम्स करायचे असतात. या बाजूला केलेलं आहे इन्फेक्शियस डिसीजेस आणि या बाजूला आहे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. द फर्स्ट पॉईंट इज इट कॅन बी पास फ्रॉम वन पर्सन टू अनदर. म्हणजे जे इन्फेक्शियस डिसीजेस आहेत, संसर्गजन्य रोग जे आहेत ते काय होतात, इट कॅन बी पास फ्रॉम वन पर्सन टू अनदर, म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला त्याचा संसर्ग होतो. नॉन इन्फेक्शियस डिसीजेस इट कॅनॉट बी पास फ्रॉम वन पर्सन टू अनदर, त्याचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. इट इज कॉज बाय पॅथोजन. सेकंड पॉइंट, इट इज कॉज्ड बाय पॅथोजन, म्हणजे हे रोगजंतूंमुळे होतात इन्फेक्शियस डिसीजेस. अँड नॉन इन्फेक्शियस इट इज कॉज ड्यू टू इंटरनल ऑर्गन्स लाईक मेटाबॉलिक ऑर जेनेटिक रिझन्स. आपल्या काही आंतरिंद्रियांमध्ये बदल झाल्यानंतर, त्याच्यामध्ये काही समस्या उद्भवल्यानंतर किंवा जेनेटिक रिझन्स म्हणजे अनुवंशिकसुद्धा असतात, हे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस असतात. द थर्ड पॉइंट इज दे आर क्लासिफाईड ॲज कम्युनिकेबल डिसीजेस. ते संपर्कजन्य रोग असं म्हणून त्याचं वर्गीकरण केलं जातं. दे आर क्लासिफाईड ॲज नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, म्हणजे असंपर्कजन्य किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे न प्रसार होणारे रोग म्हणून त्याचं वर्गीकरण केलं जातं. अँड द फोर्थ पॉइंट इज देर आर एक्झाम्पल्स ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस, डायरिया, कॉलरा, ट्युबरक्युलॉसिस. अँड नॉन इन्फेक्शियस डिसीजेस आर डायबिटीज, हायपरटेन्शन अँड कॅन्सर. सी द सेकंड क्वेश्चन, आयडेंटिफाय द ऑड टर्म. गटात न बसणारे पद किंवा गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी आपल्याला त्याचं रिझन म्हणजे कारणसुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. उगीच अंदाजे कोणतासुद्धा वर्ड वेगळा आहे किंवा डिफरंट आहे, ऑड आहे असं आपण म्हणायचं नाही. सी द एक्झाम्पल्स, मलेरिया, हेपटायटीस, एलिफंटायसिस अँड डेंग्यू. द हेपटायटीस इज ऑड. हेपटायटीस म्हणजे कावीळ. आता हेपटायटीस ऑड म्हणजे वेगळा का आहे, बिकॉज इट इज अ टाईप ऑफ अ व्हायरल इन्फेक्शन. हा व्हायरल इन्फेक्शन म्हणजे विषाणूजन्य संसर्गामुळे हेपटायटीस म्हणजे कावीळ होतो. आणि हे जे अदर डिसीजेस आहेत, मलेरिया, एलिफंटायसिस, डेंग्यू, दे स्प्रेड थ्रू द बाईट ऑफ मॉस्किटोज. एलिफंटायसिस, डेंग्यू आणि मलेरिया हे जे तीन उरलेले आजार आहेत ते डास चावल्यामुळे होतात. आणि हेपटायटीस फक्त विषाणूजन्य संसर्गामुळे होतो, मग तो पाणी असेल, अन्न असेल, त्या माध्यमातून होत असतो. द सेकंड इज आयडेंटिफाय द ऑड टर्म, प्लेग, एड्स, कॉलरा, टीबी. एड्स इज अ ऑड टर्म. वाय? एड्स का वेगळा आहे, बिकॉज इट इज अ व्हायरल डिसीज व्हाईल द रेस्ट ऑफ दे आर बॅक्टेरियल डिसीजेस. म्हणजे एड्स हा जो आजार आहे, एड्स हा ऑड म्हणजे वेगळा आहे का, बिकॉज इट इज अ व्हायरल डिसीज, म्हणजे तो विषाणूमुळे होतो. आणि हे प्लेग, कॉलरा, टीबी हे बॅक्टेरियामुळे होतात, म्हणून एड्स हा ऑप्शन डिफरंट आहे, वेगळा आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज ॲन्सर इन वन टू टू सेंटेन्सेस. द क्वेश्चन इज विच आर व्हेरियस मीडिया ऑफ स्प्रेडिंग द इन्फेक्शियस डिसीजेस, म्हणजे संसर्गजन्य आजार पसरण्याची माध्यमं कोणती आहेत. इन्फेक्शियस डिसीजेस कॅन स्प्रेड थ्रू एअर, म्हणजे जे संसर्गजन्य रोग आहेत ते कसे स्प्रेड किंवा पसरतात, थ्रू एअर म्हणजे हवेतून पसरतात, वॉटर म्हणजे पाण्यातून पसरतात, ब्लड दूषित रक्ताद्वारे पसरतात, अँड ब्लड कॉन्टॅक्ट अँड ॲनिमल वेक्टर्स प्राण्यांद्वारे सुद्धा हे रोग पसरत असतात. म्हणजे दूषित हवा, दूषित पाणी, दूषित रक्त याच्याद्वारे हे पसरत असतात. दीज आर द मीडियम्स ऑफ स्प्रेडिंग डिसीजेस.
spreading infectious diseases. The question is, give the names of five non-infectious diseases other than given in the lesson. आपल्याला लेसन मध्ये नसलेले नॉन इन्फेक्शियस जे डिसीजेस आहेत त्यांचे नावे लिहायचे आहेत. हियर आर द सम नॉन इन्फेक्शियस डिसीजेस: कॅटरॅक्ट, आर्थरायटिस, अल्झायमर्स, मल्टिपल स्क्लेरोसिस, ऑस्टियोपोरोसिस. दीज आर द नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. दीज नेम्स आर नॉट इन अवर टेक्स्टबुक. यांची नावं आपल्या टेक्स्टबुकमध्ये किंवा लेसनमध्ये नाही आहेत. द नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हाट कॅन बी अचीव ऑर कॅन बी प्रिव्हेंटेड. म्हणजे खालील गोष्टी केल्यामुळे ड्रिंकिंग बॉइल्ड अँड फिल्टर वॉटर, समजा उकळलेलं आणि फिल्टर केलेलं पाणी जे आहे, शुद्ध केलेलं पाणी, ते पिल्यानंतर व्हॉट कॅन बी अचीव. व्हॉट कॅन बी अचीव म्हणजे काय प्राप्त केलं जातं किंवा कशाला प्रतिबंध होतो. आता पाहूया. बॉइलिंग अँड फिल्टरेशन आर मेथड्स ऑफ प्युरिफाईंग वॉटर. हे पाणी शुद्ध करण्याच्या दोन पद्धती आहेत, बॉइलिंग आणि फिल्टरेशन. विच मेक्स इट सुटेबल फॉर कन्झम्पशन. की बॉइलिंग आणि फिल्टरेशन केल्यानंतर पाणी हे पिण्यास सुटेबल फॉर कन्झम्पशन, म्हणजे पिण्यासाठी ते पाणी योग्य होतं. ड्रिंकिंग बॉइल्ड अँड फिल्टर वॉटर कॅन हेल्प इन प्रिव्हेंशन ऑफ वॉटर बॉर्न डिसीजेस. पाण्याद्वारे जे पसरणारे रोग आहेत त्याला वॉटर बॉर्न डिसीजेस म्हणतात. त्याच्यासाठी ते प्रिव्हेंशन, म्हणजे त्या रोगांना प्रतिबंध होतो की जे रोग पाण्याद्वारे पसरतात, दूषित पाण्याद्वारे. मग असे रोग कोणकोणते आहेत? तुम्ही जर बॉइल्ड अँड फिल्टर्ड वॉटर, म्हणजे शुद्ध केलेलं आणि उकळलेलं पाणी पिलं, तर दे कॅन प्रिव्हेंट टायफॉईड, म्हणजे त्याच्यामुळे टायफॉईड होणार नाही, कॉलरा हा सुद्धा आजार होणार नाही. मोस्ट ऑफ द वॉटर बॉर्न डिसीजेस आर ट्रान्समिटेड थ्रू द कन्झम्पशन ऑफ कंटेमिनेटेड वॉटर. बरेचसे जे पाण्याद्वारे पसरणारे रोग आहेत ते दूषित पाणी पिल्यामुळेच होतात, त्यामुळे ह्या रोगांना प्रतिबंध होणार आहे. दीज डिसीजेस कॅन बी प्रिव्हेंटेड बाय द ड्रिंकिंग ऑर बॉइल्ड वॉटर. द नेक्स्ट क्वेश्चन इज, अवॉइड स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम. म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान केलं नाही तर काय होईल किंवा काय कशास प्रतिबंध होईल. स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम आर टू ऑफ द डेव्हिल्स ऑफ अवर हेल्थ अँड सोसायटी. धूम्रपान आणि मद्यपान हे खूप अशा वाईट गोष्टी आहेत. कशासाठी? फॉर अवर हेल्थ, म्हणजे आपल्या आरोग्यासाठी, अँड सोसायटी म्हणजे समाजासाठी सुद्धा. स्मोकिंग लीड्स टू काइंड्स ऑफ रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स. आपल्याला श्वसन संस्थेचे आजार स्मोकिंगमुळे होतात. अँड हिअरट्स प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. आणि आपले हिंडर्स द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन, म्हणजे आपल्याला श्वास घेण्यास आपल्या श्वसन संस्थेमध्ये अडथळे निर्माण होतात. इट कॅन लीड टू डिसीजेस सच ॲज लंग कॅन्सर. स्मोकिंगमुळे काय होतो? लंग कॅन्सर, म्हणजे आपल्या लंग्स, फुफ्फुसाचा कर्करोग होतो. ऑन द अदर हँड, कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल, म्हणजे मद्यपान केल्यामुळे किंवा दारू पिल्यामुळे काय होतं? इफेक्ट द नर्वस ॲज वेल ॲज डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपली जी मज्जासंस्था आहे की ज्याच्यावर मेंदू नियंत्रण ठेवत असतो, ती संस्था आणि आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, पचन संस्था, त्याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. अवॉइडिंग अल्कोहोल अँड स्मोकिंग कॅन प्रोटेक्ट इंडिव्हिज्युअल्स फ्रॉम व्हेरियस डिसीजेस. म्हणजे वेगवेगळ्या रोगांपासून आपणला बचाव होऊ शकतो. कश केव्हा? व्हेन वी अवॉइड अल्कोहोल अँड स्मोकिंग, जेव्हा आपण दारू पिणे आणि धूम्रपान करणे टाळू तेव्हा. अँड कॅन हेल्प इन लिव्हिंग अ हेल्दी अँड स्ट्रेस फ्री लाईफ. आपल्या तणावमुक्त आयुष्य आपण जगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज, रेग्युलर बॅलन्स डाएट अँड एक्झरसाईज. आपण जर दररोज आपला संतुलित आहार घेतला आणि एक्झरसाईज, व्यायाम केला, तर कशाला प्रतिबंध होतो? बॅलन्स डाएट अँड एक्झरसाईज आर की टू गुड हेल्थ. म्हणजे संतुलित आहार आणि व्यायाम, देर आर द कीज टू गुड हेल्थ, म्हणजे चांगल्या आरोग्याच्या त्या गुरुकिल्ले आहेत असं म्हणायला हरकत नाही. बोथ ऑफ दीज कॉम्बिनेशन हेल्प्स अवर सिस्टीम टू फंक्शन्स प्रॉपरली. आपल्या ज्या शरीराच्या संस्था आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, नर्वस सिस्टीम असेल, त्यांचं फंक्शन, त्यांचं कार्य व्यवस्थित चालतं. हेल्प्स मेंटेन अ हेल्दी वेट. आपलं निरोगी, आपलं वजन प्रमाणात राहतं. रिड्यूस बॉडी फॅट
आपल्या शरीरातील जे स्निग्ध पदार्थ आहेत किंवा जे चरबी आहेत ती सुद्धा जळून जाते, कमी होते. प्रोवाइड्स द बॉडी विथ एनर्जी, आपल्या शरीराला ऊर्जा पुरवतं. प्रमोट्स गुड स्लीप, चांगली झोप येते. अँड मेक्स अस फील बेटर, आणि आपल्याला बरं आणि उत्तम वाटायला लागतं. कशामुळे होतं हे? बिकॉज ऑफ रेग्युलर बॅलन्स डाएट अँड एक्झरसाइज. प्रॉपर चेकिंग ऑफ ब्लड बिफोर ब्लड डोनेशन, म्हणजे रक्तदान करण्यापूर्वी रक्त योग्य रक्त तपासणी केल्यामुळे काय होतं. प्रॉपर चेकिंग ऑफ ब्लड बिफोर ब्लड डोनेशन इज रिक्वायर्ड टू चेक दॅट ब्लड टू बी ट्रान्सफर्ड इज सेफ इन ऑल रिस्पेक्ट. जे रक्तदान केलं जात आहे की ते रक्त दुसऱ्या व्यक्तीला दिलं जाणार आहे, मग ते कसं असायला हवं? सुरक्षित असायला हवं. देर आर चान्सेस टू ट्रान्सफर ऑफ इन्फेक्शस डिसीजेस फ्रॉम द डोनर, म्हणजे जो रक्तदाता आहे त्याला जर एखादा इन्फेक्शियस डिसीज असेल तर त्याच्याकडून ते दूषित रक्त दुसऱ्या माणसाला दिलं तर त्याचा धोका असू शकतो. अनदर इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर चेकिंग ऑफ ब्लड बिफोर डोनेशन इज टू चेक दॅट द डोनर इज नॉट ॲनिमिक, म्हणजे त्या व्यक्तीला ॲनिमिया नावाचा आजार आहे की नाही ते सुद्धा समजतं. यास असे हे फायदे आहेत कशाचे? चेकिंग ऑफ ब्लड बिफोर ब्लड डोनेशन, रक्तदान करण्यापूर्वी रक्त तपासणी केल्याची. नेक्स्ट जे क्वेश्चन आहेत, पुढचे जे क्वेश्चन आहेत आपण ते पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हे जे क्वेश्चन ॲन्सर्स आहेत तुम्ही नोटबुकमध्ये जर व्यवस्थित लिहून ठेवले तर तुम्हाला याचा उपयोग होईल तुमच्या एक्झामच्या वेळेस. थँक्यू.